नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीच्या 9 बातम्यांमध्ये सर्वांचं स्वागत। 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत। तर बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। संपूर्ण भारतात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हिमाचल प्रदेशमधील लेपचा येथे जाऊन भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली। गेल्या 8 वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली। रविवारी सकाळी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले। हिमाचल प्रदेशातील लेपच्यामध्ये मी आमच्या शूर सुरक्षा दलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचलो आहे, ही माहिती नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटद्वारे दिली। पंतप्रधान म्हणून त्यांची ही 9वी दिवाळी आहे। 2014 सत्तेत आल्यापासून पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षा दलाच्या छावण्यांना भेट देत आहेत। सैनिकांसोबत साजरी होणारी ही त्यांची 9वी दिवाळी आहे। टीम इंडियाने दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं असून आज सर्वच खेळाडू आपल्या कुटुंबियांसोबत पारंपरिक वेशभूषेत दिवाळी साजरी करताना दिसले। Count the memories and the calories. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रदान करण्यात येणारा 2023 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून साल 2023 गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी ह्या पुरस्कारांची घोषणा केली। संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो। वीज वाहिन्यांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं ऐन दिवाळी सणात पुणेकरांची बत्ती गुल झाली आहे। दिवाळी सण सगळीकडे उत्साहात साजरा होत असताना पुण्यात मात्र काल पुणेकरांची बत्ती गुल झाली आहे। वीज वाहिन्यांमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाला होता। पुणे शहरासह पिंपरी चिंचवड शहराला याचा मोठा फटका बसला आहे। सातारा जिल्हा कारागृहातील बंदिवानांसाठी दिवाळी सकाळ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंदिवानांसाठी दिवाळी सकाळ या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर यांच्या समूहाने जुन्या नव्या गाण्यांचा बहारदार कार्यक्रम कारागृहात सादर केला। या कार्यक्रमाला बंदिवानांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। कारागृह विभागाचे माननीय अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता सर आणि पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक माननीय स्वाती साठे मॅडम यांच्या परवानगीने भारत सेवक संघ नागपूर आणि यांची टीम सातारा येथील या टीमला कारागृहात कार्यक्रम करण्याची संधी दिली आहे आणि त्या संधीचं प्रयोजन साधून आम्ही दिवाळी सकाळ साजरी करण्याचा एक मानस ठेवला होता आणि त्या मानसमधून आज संगीतमय कार्यक्रम आज सकाळीच आपण बंदांसाठी घेतला
विविध गीतांचा सगळा आनंद बंद्यांनी घेतलेला आहे. गायकांनी देखील सुंदर गाणी गाऊन बंद्यांना पार शेवट इतनी शक्ती हमे दे दाता मन का विश्वास कमजोर ना होता या गाण्यापर्यंत आणि या विचारापर्यंत आणून ठेवलं आणि पुन्हा त्यांना प्रार्थनेद्वारे कारभारातून लवकर मुक्त होण्याची भावना देखील त्यांच्यामध्ये उत्पन्न केली. याच खरं मी हा भारत सेवक संघाचे आभार मानेल आणि असे कार्यक्रमाला त्यांचं यापुढे देखील सहकार्य लाभेल अशी मी भावना व्यक्त करतो आणि माझ्या वरिष्ठांचे देखील मी आभार मानतो की असे कार्यक्रम घेण्याची आणि बंद्यांना उत्स्फूर्त करण्याची देखील त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज हिमाचलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली. याच दरम्यान त्यांनी जवानांना मार्गदर्शन केलं. पाहूयात काय म्हणाले नरेंद्र मोदी. भारत माता की, भारत माता की, माँ भारती के जयघोष की ये गुंज भारतीय सेनाओं और सुरक्षा बल के पराक्रम का ये उद्घोष, ये ऐतिहासिक धरती और दीपावली का ये पवित्र त्योहार, ये अद्भुत संयोग है, ये अद्भुत मिलाप है, संतोष और आनंद से भर देने वाला ये पल मेरे लिए भी, आपके लिए भी और देशवासियों के लिए भी. दिवाली में नया प्रकाश पहुंचाएगा ऐसा मेरा विश्वास है. मैं आप सभी को, सभी देशवासियों को सीमा पर से, आखिरी गांव से, जिसे मैं अब पहला गांव कहता हूं, वहां तैनात हमारे सुरक्षा बल के साथियों के साथ जब दीपावली मना रहा हूं, तो सभी देशवासियों को दीपावली की ये बधाई भी बहुत स्पेशल हो जाती है. देशवासियों को मेरी बहुत बहुत बधाई, दीपावली की शुभकामनाएं. मेरे परिवारजनों, मैं अभी काफी ऊंचाई पर लेपचा तक होकर आया हूं. कहा जाता है कि पर्व वहीं होता है जहां परिवार होता है. पर्व के दिन अपने परिवार से दूर सीमा पर तैनात रहना, ये अपने आप में कर्तव्य निष्ठा की पराकाष्ठा है. परिवार की याद हर किसी को आती है, लेकिन आपके चेहरों पर इस कोने में भी उदासी नजर नहीं आ रही है. आपके उत्साह में कमी का नामो निशान नहीं है. उत्साह से भरे हुए हैं, ऊर्जा से भरे हुए हैं, क्योंकि आप जानते हैं कि 140 करोड़ देशवासियों का ये बड़ा परिवार भी आपका अपना ही है. और देश इसलिए आपका कृतज्ञ है, ऋणी है. इसलिए दीपावली पर हर घर में एक दिया आपकी सलामती के लिए भी जलता है.
इसलिए हर पूजा में एक प्रार्थना आप जैसे वीरों के लिए भी होती है। मैं भी हर बार दिवाली पर सेना के अपने सुरक्षा बलों के जवानों के बीच इसी एक भावना को लेकर के चला जाता हूं। कहां भी गया है अवध तहां जहां राम निवास हूं, यानी जहां राम है वहीं अयोध्या है। मेरे लिए जहां मेरी भारतीय सेना है, जहां मेरे देश के सुरक्षा बल के जवान तैनात हैं, वो स्थान किसी भी मंदिर से कम नहीं है। जहां आप हैं वहीं मेरा त्योहार है। और ये काम शायद 30-35 साल से भी ज्यादा समय हो गया होगा। मैंने कोई दिवाली ऐसी नहीं है जो आप सबके बीच जाकर के न मनाई हो। 30-35 साल हो गए। जब पीएम नहीं था, सीएम नहीं था, तब भी एक गर्व से भरे भारत के संतान के नाते मैं दिवाली पर किसी न किसी बॉर्डर पर जरूर जाता था। आप लोगों के साथ मिठाइयों का दौर तब भी चलता था और मैस का खाना भी खाता था और इस जगह का नाम भी तो शुगर पॉइंट है। आपके साथ थोड़ी सी मिठाई खाकर मेरी दीपावली भी और मधुर हो गई है। मेरे परिवारजनों, इस धरती ने इतिहास के पन्नों में पराक्रम की स्याही से अपनी ख्याति खुद लिखी है। आपने यहां की वीरता की परिपाटी को अटल, अमर, अक्षुण्ण बनाया है। आपने साबित किया है आसन्न मृत्यु के सीने पर, आसन्न मृत्यु के सीने पर जो सिंहनाद करते हैं, मर जाता है काल स्वयं पर वे वीर नहीं मरते हैं। हमारे जवानों के पास हमेशा इस वीर वसुंधरा की विरासत रही है, सीने में वो आग रही है जिसने हमेशा पराक्रम के प्रतिमान गढ़े हैं। प्राणों को हथेली पर लेकर हमेशा हमारे जवान सबसे आगे चले। हमारे जवानों ने हमेशा साबित किया है कि सीमा पर वो देश की सबसे सशक्त दीवार है। मेरे वीर साथियों, भारत की सेना और सुरक्षा बलों का राष्ट्र निर्माण में निरंतर योगदान रहा है।
आजादी के तुरंत बाद इतने सारे युद्धों का मुकाबला करने वाले हमारे जांबाज हर मुश्किल में देश का दिल जीतने वाले हमारे योद्धा, चुनौतियों के जबड़े से जीत को छीन कर लाने वाले हमारे वीर बेटे बेटियां, भूकंप जैसी आपदाओं में हर चुनौती से टकराने वाले जवान, सुनामी जैसे हालातों में समंदर से लड़कर जिंदगियां बचाने वाले जांबाज, अंतर्राष्ट्रीय शांति मिशन में भारत का वैश्विक कद बढ़ाने वाली सेनाएं और सुरक्षा बल, ऐसा कौन सा संकट है जिसका समाधान हमारे वीरों ने नहीं दिया है? ऐसा कौन सा क्षेत्र है जहां उन्होंने देश का सम्मान नहीं बढ़ाया है? इसी साल मैंने यूनाइटेड नेशंस में, यूएन में पीस कीपर्स के लिए मेमोरियल हॉल का प्रस्ताव भी रखा था और जिसे सर्वसम्मति से पारित किया गया। ये हमारी सेनाओं के सैनिकों के बलिदान को अंतर्राष्ट्रीय स्तर पर मिला बहुत बड़ा सम्मान है। ये वैश्विक शांति के लिए उनके योगदान को अमर बनाएगा। साथियों, संकट के समय में हमारी सेना और सुरक्षा बल देवदूत बनकर न केवल भारतीयों को बल्कि विदेशी नागरिकों को भी निकाल कर लाते हैं। मुझे याद है जब सूडान से भारतवासियों को निकालना था तो कितने सारे खतरे थे, लेकिन भारत के जांबाजों ने अपना मिशन कोई नुकसान हुए बिना कामयाबी के साथ पूरा किया। तुर्की के लोग आज भी याद करते हैं कि ये जब वहां भयंकर भूकंप आया तो किस तरह हमारे सुरक्षा बलों ने अपने जीवन की परवाह ना करते हुए वहां दूसरों का जीवन बचाया। दुनिया में कहीं पर भी भारतीय अगर संकट में है तो भारतीय सेनाएं, हमारे सुरक्षा बल उन्हें बचाने के लिए हमेशा तत्पर रहते हैं। भारत की सेनाएं और सुरक्षा बल संग्राम से लेकर सेवा तक हर स्वरूप में सबसे आगे रहते हैं। और इसलिए हमें गर्व है हमारी सेनाओं पर, हमें गर्व है हमारे सुरक्षा बलों पर, हमें गर्व है हमारे जवानों पर, हमें गर्व है आप सभी पर। मेरे परिवारजनों,
आज दुनिया में जिस तरह के हालात हैं उसमें भारत से अपेक्षाएं लगातार बढ़ रही है। ऐसे अहम समय में ये बहुत जरूरी है कि भारत की सीमाएं सुरक्षित रहें, देश में शांति का वातावरण बना रहे और इसमें आपकी बहुत बड़ी भूमिका है। भारत तब तक सुरक्षित है जब तक इसकी सीमाओं पर हिमालय की तरह अटल और अडिग ये मेरे जांबाज साथी खड़े हैं। आपकी सेवा के कारण ही भारत भूमि सुरक्षित है और समृद्ध के मार्ग पर प्रशस्त भी है। पिछली दिवाली से इस दिवाली का जो कालखंड रहा है, जो एक साल गया है, वो विशेष तौर पर भारत के लिए अभूतपूर्व उपलब्धियों से भरा हुआ है। अमृतकाल का एक वर्ष भारत की सुरक्षा और समृद्धि का प्रतीक वर्ष बना है। बीते एक वर्ष में भारत ने चंद्रमा पर वहां अपना यान उतारा जहां कोई देश पहुंच नहीं पाया था। इसके कुछ दिन बाद ही भारत ने आदित्य L1 की भी सफल लॉन्चिंग की। हमने गगनयान से जुड़ा एक अत्यंत महत्वपूर्ण परीक्षण भी सफलता से पूरा किया। इसी एक साल में भारत का पहला स्वदेशी एयरक्राफ्ट कैरियर INS विक्रांत नौसेना में शामिल हुआ। इसी एक साल में भारत ने तुमकुरु में एशिया की सबसे बड़ी हेलीकॉप्टर फैक्ट्री की शुरुआत की। इसी एक साल में बॉर्डर इलाकों के विकास के लिए वाइब्रेंट विलेज प्रोग्राम का शुभारंभ हुआ। आपने देखा कि खेल की दुनिया में भी भारत ने अपना परचम लहराया। सेना और सुरक्षा बल के कितने ही जवानों ने भी मेडल जीतकर लोगों का दिल जीत लिया है। बीते एक साल में एशियन और पैरा गेम्स में हमारे खिलाड़ियों ने मेडल की सेंचुरी बनाई। अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप में हमारी महिला खिलाड़ियों ने विश्व कप जीता है। 40 वर्षों बाद भारत ने IOC की बैठक का सफल आयोजन किया है। साथियों, पिछली दिवाली से इस दिवाली तक का कालखंड भारतीय लोकतंत्र और भारत की वैश्विक उपलब्धियों का भी वर्ष रहा है। एक साल में भारत ने संसद की नई इमारत में प्रवेश किया। संसद की नई इमारत में पहले सत्र में ही नारी शक्ति बंधन अधिनियम पारित हुआ। इसी एक साल में दिल्ली में G20 का सफलतम आयोजन हुआ। हमने न्यू दिल्ली डिक्लेरेशन और ग्लोबल बायोफ्यूलर अलायंस जैसे महत्वपूर्ण समझौते किए। इसी कालखंड में भारत रियल टाइम पेमेंट के मामले में दुनिया का सबसे शक्तिशाली देश बना। इसी कालखंड में भारत का एक्सपोर्ट $400 बिलियन को पार कर गया। इसी समय में ग्लोबल GDP में भारत ने 5वां स्थान हासिल किया। इसी समय में हम 5G यूजर बेस के मामले में यूरोप से भी आगे निकल गए। साथियों, बीता एक साल राष्ट्र निर्माण का महत्वपूर्ण राष्ट्र बना है, महत्वपूर्ण वर्ष बना है। इस साल देश के इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट में हमने कई उपलब्धियां हासिल की है। आज भारत दुनिया का दूसरा सबसे बड़ा रोड नेटवर्क वाला देश बन गया है। इसी कालखंड में हमने दुनिया की सबसे लंबी रिवर क्रूज सेवा की शुरुआत की। देश को अपनी पहली रैपिड रेल सेवा नमो भारत का उपहार मिला। भारत के 34 नए रूट पर वंदे भारत ट्रेन रफ्तार भरने लगी है। हमने इंडिया मिडल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर का श्रीगणेश किया। दिल्ली में 2 वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर यशोभूमि और भारत मंडपम का उद्घाटन हुआ। QS वर्ल्ड रैंकिंग में भारत एशिया के सबसे अधिक विश्वविद्यालयों वाला देश बन गया है। इसी दौरान कच्छ के धोर्डो सीमावर्ती गांव
रेगिस्तान का गांव, छोटा सा गांव ढोर दो, उस गांव को संयुक्त राष्ट्र से बेस्ट टूरिज्म विलेज का अवार्ड मिला है। हमारे शांति निकेतन और होयसाला मंदिर यूनेस्को की वर्ल्ड हेरिटेज लिस्ट में शामिल हुए। साथियों, जब तक आप सीमाओं पर सजग खड़े हैं, देश बेहतर भविष्य के लिए जी जान से जुटा हुआ है। आज अगर भारत अपनी पूरी ताकत से विकास की अनंत ऊंचाइयों को छू रहा है, तो उसका श्रेय आपके सामर्थ्य को, आपके संकल्पों को और आपके बलिदानों को भी जाता है। मेरे परिवारजनों, भारत ने सदियों के संघर्षों को झेला है, शून्य से संभावनाओं का सृजन किया है। 21वीं सदी कहा भारत अब आत्मनिर्भर भारत के रास्ते पर कदम बढ़ा चुका है। अब संकल्प भी हमारे होंगे, अब संकल्प भी हमारे होंगे, संसाधन भी हमारे होंगे, अब हौसले भी हमारे होंगे, हथियार भी हमारे होंगे। दम भी हमारा होगा और कदम भी हमारे होंगे। हर श्वास में विश्वास भी अपार होगा। खिलाड़ी हमारा, खेल भी हमारा, जय विजय और अजय है प्राण हमारा। ऊंचे पर्वत हो या रेगिस्तान, समंदर अपार या मैदान विशाल, गगन में लहराता ये तिरंगा सदा हमारा। अमृतकाल की इस बेला में वक्त भी हमारा होगा, सपने सिर्फ सपने नहीं होंगे, सिद्धि की एक गाथा लिखेंगे। पर्वत से भी ऊपर संकल्प होगा, पराक्रम ही विकल्प होगा। गति और गरिमा का जग में सम्मान होगा, प्रचंड सफलताओं के साथ भारत का हर तरफ जयगान रहेगा। क्योंकि अपने बल विक्रम से जो संग्राम समर लड़ते हैं, सामर्थ्य हाथ में रखने वाले भाग्य स्वयं घड़ते हैं। भारतीय सेनाओं और सुरक्षा बलों का सामर्थ्य लगातार बढ़ रहा है। डिफेंस सेक्टर में भारत तेजी से एक बड़े ग्लोबल प्लेयर के रूप में उभर रहा है। एक समय था जब हम अपनी छोटी छोटी जरूरतों के लिए दूसरों पर निर्भर होते थे, लेकिन आज हम अपने साथ साथ अपने मित्र देशों की रक्षा जरूरतों को भी पूरा करने की तरफ बढ़ रहे हैं। जब मैं 2016 में इसी क्षेत्र में दिवाली मनाने आया था, तब से लेकर आज तक भारत का डिफेंस एक्सपोर्ट 8 गुना से ज्यादा बढ़ चुका है। 1,00,000 करोड़ रुपए से ज्यादा का डिफेंस प्रोडक्शन आज देश में हो रहा है, और ये अपने आप में एक रिकॉर्ड है। साथियों, हम जल्द ही ऐसे मुकाम पर खड़े होंगे जहां हमें जरूरत के समय दूसरे देशों की ओर नहीं देखना होगा।
इससे हमारी सेनाओं का, हमारे सुरक्षा बलों का मनोबल बढ़ा है, हमारी सेनाओं की, सुरक्षा बलों की ताकत बढ़ी है। हाईटेक टेक्नोलॉजी का इंटीग्रेशन हो या सीडीएस जैसी जरूरी व्यवस्था, भारत की सेना अब लगातार धीरे धीरे आधुनिकता की तरफ आगे बढ़ रही है। हां, टेक्नोलॉजी के इस बढ़ते प्रसार के बीच मैं आपको ये भी कहूंगा कि हमें टेक्नोलॉजी के इस्तेमाल में मानवीय सूझबूझ को हमेशा सर्वोपरि रखना है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि टेक्नोलॉजी कभी मानवीय संवेदनाओं पर हावी ना हो। साथियों, आज स्वदेशी संसाधन और टॉप क्लास बॉर्डर इंफ्रास्ट्रक्चर भी हमारी ताकत बन रहे हैं और मुझे खुशी है कि इसमें नारी शक्ति भी बड़ी भूमिका निभा रही है। बीते वर्षों में इंडियन आर्मी में 500 से ज्यादा महिला ऑफिसर्स को परमानेंट कमीशन दिया गया है। आज महिला पायलट रफाल जैसे फाइटर प्लेन उड़ा रही है। वॉरशिप पर भी पहली बार विमेन ऑफिसर्स की तैनाती हो रही है। सशक्त, समर्थ और संसाधन संपन्न भारतीय सेनाएं दुनिया में आधुनिकता के नए प्रतिमान स्थापित करेगी। साथियों, सरकार आपकी जरूरतों का भी, आपके परिवार का भी पूरा ध्यान रख रही है। हमारे सैनिकों के लिए अब ऐसी ड्रेसेस बनी हैं जो अमानवीय तापमान को भी सहन कर सकती है। आज देश में ऐसे ड्रोन्स बन रहे हैं जो जवानों की शक्ति भी बनेंगे और उनका जीवन भी बचाएंगे। वन रैंक वन पेंशन ओआरओपी के तहत भी अब तक 90,000 करोड़ रुपए दिए जा चुके हैं। साथियों, देश जानता है कि आपका हर कदम इतिहास की दिशा निर्धारित करता है। आप जैसे वीरों के लिए ही कहा गया है, सुरमा नहीं विचलित होते, सुरमा नहीं विचलित होते, क्षण एक नहीं धीरज खोते, क्षण एक नहीं धीरज खोते, विघ्नों को गले लगाते हैं, कांटों में राह बनाते हैं। मुझे विश्वास है आप इसी तरह मां भारती की सेवा करते रहेंगे। आपके सहयोग से राष्ट्र विकास की नीत नई ऊंचाइयों को छूता रहेगा। हम मिलकर देश के हर संकल्प को पूरा करेंगे। इसी कामना के साथ एक बार फिर आप सभी को दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोले भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे 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 व
वंदे, भारत माता की। दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं आपको। आज हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळण्या अगोदर मनोज जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। पाहूयात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले। आज उद्या 2 दिवस आराम करून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या विषयी तयार करण्यासाठी पुन्हा 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि पुन्हा मराठवाडा असं मुंबई असं मोठा गाठी भेटी करून सुरू करणार आहे। त्यामुळे आता तब्येत ठणठणीत आहे आणि आता आंतरवालीकडे निघालो, घराकडे मात्र जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य। दिवाळी साजरी करणार नाही। हो, दिवाळी न साजरी करण्याचा अर्थ कारण काय? आरक्षण मिळेपर्यंत की अजून नाही? मराठा बांधवांनी खूप मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आणि ते दुःखाचं मोठं सावट असताना आपण कशी दिवाळी साजरी करायची, आपण कसा आनंद व्यक्त करायचा? म्हणून मी वैयक्तिक दिवाळी न करण्याचं, आनंद व्यक्त न करण्याचं ठरवलंय आणि त्याचप्रमाणे मी रात्री रात्रभर डॉक्टरांना न सांगता मी, कारण डिस्चार्ज आज 10 वाजता होणार आहे, तरीही रात्री आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून आलो। त्यांचं म्हणजे शब्द नाही आहेत मला त्यांच्याबद्दल, कारण त्या घरात गेलं की इतकं भयान वारं सुटल्यासारखं होतंय की भयान वेळ आली त्या कुटुंबावर, ते कुटुंब उघडर पडले। म्हणून आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो, आत्महत्या नका करू, आरक्षण मिळणार आपल्याला आणि तुमच्या नजरेसमोर काहींना प्रमाणपत्र मिळायला लागले, जे 70 वर्षी प्रमाणपत्र मिळत नव्हती ते प्रमाणपत्र आज काही कहीं आपल्या बांधवांना मिळायला लागले। त्यामुळं सगळ्यांनी आशा धरा की 24 डिसेंबरपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार, एकानेही आत्महत्या करू नका। आत्महत्या करताय हे दुःख आहे, मात्र कुठंतरी तुम्हाला प्रमाणपत्र इतक्या वर्षांच्या प्रतीक्षानंतर मिळायला सुरुवात झाली, याचा आनंद पण असेल, दिवाळी थोडी चांगली होते या निमित्तानं का होईना? नाही, आत्महत्यामुळं प्रमाणपत्र मिळाल्यामुळं चांगली होत होती हे खरं आहे, नंतर आत्महत्या केल्यामुळं बांधवांनी परत तिच्यावरती कामच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळं आम्ही ते नाही करू शकत। परंतु तुम्ही का करताय ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती, का करताय? पत्र मिळायला लागले सगळ्याच बांधवांना मिळतील, 4-2 दिवस लीट मिळतील, पण मराठ्यांना सगळ्यांना घराघरातल्या महाराष्ट्रातल्याला मिळणारी आत्महत्या करू नका। इथून पुढे तरी माझी इच्छा आहे, तुम्ही आता ऐकावं, मी तुमच्या पायात हात लावून सांगतो, तुम्ही आता ऐकावं, प्रमाणपत्र आपल्या 50% बांधवांनी मिळायला लागले, बाकीच्या नाही मिळतील, आता तुम्ही आत्महत्या करू नये ही माझी हात जोडून विनंती आहे। आंदोलन शांततेत करण्यासाठी गावागावातल्या मराठ्यांनी आता सज्ज व्हावं की आपल्याला शांततेत आंदोलन करण्यासाठी प्रचंड मोठी एक उभा करायची, त्यासाठी आजपासून तुम्ही पण कामाला लागा, मी पण 15 पासून कामाला लागलो। असंच म्हटलं जात आहे की तुम्हाला सरकारने आश्वासन दिलंय, तरी सुद्धा महाराष्ट्र दौरा कशासाठी, साखळी उपोषण कशासाठी, सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे? नाही, सरकारशी बोलतो आम्ही, सरकारही आमच्याशी बोलतोय, दबावचा काय संबंध आहे? गाठी भेटी घ्यायला चाललोय, मी काय करत नाही, शांततेत जातो, शांततेत गाठी भेटी वाट्यात, या राज्यात या देशात शांततेत काम करणाऱ्याला कोणची सत्ता आणि कोणची शक्ती नाही रोखू शकत, कारण लोकशाही तो अधिकार दिला प्रत्येकाला जो गाठी भाटी घेणं, आशीर्वाद घेणं, आणि मी आशीर्वाद घेतोय फक्त, बस याच्या पलीकडे काय नाही, कोण उद्रेक करणार काय सरकारला माहीत झालेलं आहे। त्याला झोडून साखळी उपोषण आहे म्हणून विचारतो। नाही, साखळी उपोषण म्हणजे हेच तर शांततेचं आश्रय देशात जगात हेच चालवलं जातं, याला आक्षेप असण्याचं काय कारण नाही, त्याला आक्षेप आहे, तर न्याय जर साखळी उपोषणाला सरकारचं आक्षेप असेल किंवा आम्ही गाठी भेटी घेतो याला आक्षेप असेल, तर मग याच्यापेक्षा मोठं दुःख आणि तुम्ही कोणचा कायदा आणि कोणची लोकशाही चालवतात मग, यापेक्षा दुसरी शोकांचे का असूच शकत नाही। त्यामुळे सरकारचं म्हणणं वाटत आमच्या गाठी भेटीवर काय म्हणणं आहे किंवा साखळी उपोषणावर काय म्हणणं आहे, कारण ते कायदेशीर कुटुंबाचा डिस्चार्ज होतोय, शिष्टमंडळ आलेलं नाही, तुम्हाला ड्राफ्ट दिलेला नाही, त्या संदर्भात पत्रही दिलेलं नाही, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमच्या सरकारकडून? मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आंतरवालीत जाण्याच्या आत देऊ किंवा जरी तुम्ही तिथं गेले तरी आम्ही तिथं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येऊन देऊ, बघूयात आता 14 पर्यंतच मी तिथे उद्यान परवा बघू, नाही तर 15 जाताना परत चांगल्या प्रकारे आपण चर्चा करू ज्याच्यावर जाताना। हो, 15 तारखेला दौरा आणि
तुमच्याच मैदानावर जिथून तुम्ही या आंदोलनाला सुरुवात केली ती त्याच अंबडमध्ये 17 तारखेला भुजबळ, त्याचबरोबर मुंडे, त्याचबरोबर जांगर हे सगळे येऊन मोठा मोर्चा काढणार आहेत, आंदोलन करणार आहेत. चांगलं झालं ना. आणि आमच्या ग्राउंड काय समजते किती ते 40 किलोमीटर लांब आहे, इतक्या लांब आम्हाला काय दिसतं ते किती लांब आहे, इतक्या लांब आला जवळ मध्ये ग्राउंड. हा मोर्चा ओबीसी विरुद्ध मराठा नाही आहे तर जरांगे विरुद्ध ओबीसी असा असणार. ओबीसी नेते खास करून असं म्हणा, ओबीसी बांधव नाही. त्या बिचाऱ्यांनी काय केलं, तिला इमानदार आहे, तोंडापुरत थोडं बोलतोय, त्यांनाही माहिती गोर गरीब हे खूप इमानदार आहेत. त्यांना आता तरी पटलंय त्यांचा हक्काचं, जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे. विरोध करू नये हे सामान्य ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना, सगळ्यांना वाटतंय. मुस्लिम बांधव, दलित बांधवांना वाटतंय, त्यांचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर दिलं पाहिजे. आता मात्र ओबीसी नेत्याने हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना वेटीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं. त्यांचं त्यांना नोंदी मराठ्यांना मिळालं तर गोर गरिबांना दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं. आणि दिल्ली सांगतो हे सत्य, धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही चोंडीला जाऊन आलात. तुम्हाला असा विश्वास वाटला की धनगर समाज सुद्धा तुमच्या सोबत येणार, तुम्ही आवाहन केलं होतं की दोघे एकत्र येऊयात, पण जानकर तुमच्या विरोधात अंबडमध्ये मतदान करत आहे. आता ते त्यांचे विचार, मी काय म्हणणार आहे, मी फक्त गोर गरीब धनगर बांधवांना मिळालं पाहिजे, त्यांचं आणि आमचं दुःख एकच आहे, ह्या भूमिकेवर तो होतो. आणि आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं तरीही मी धनगर गोर गरीब बांधवांसाठी लढायला तयार राहील. ते जर म्हणले तरी मला काय अडचण नाही, ते आलेत म्हणून आमच्याशी, म्हणून आम्ही आंदोलन करतो असं नाही. त्यांनी आम्हाला साथ दिली तरी धनगर बांधवांसोबत आहेत, नाही दिली तरी सोबत आहेत. आणि पुढच्या काळात गोर गरिबांना न्याय देण्यासाठी आम्ही तरीही त्यांना पाठिंबा देऊन, ते जर म्हणले आमच्या खांद्याला खांदा लावून धाडा, तरी हा मनोज जरांगे आणि मराठा समाज खांद्याला खांदा लावून धनगर बांधवांची उभा राहील. आम्हाला पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही तिथे गेलेलो नाही, गोर गरीब धनगरांना न्याय मिळावा म्हणून तिथे गेलेलो. तर पुढेही जाऊ. ओबीसी नेत्यांची एक मागणी आहे की ही खोटी कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत आणि ती देऊ नये. त्याचबरोबर जो जीआर सरकारनं काढलाय तो जीआरच रद्द करावा, तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. त्यांच्या कोण दुसरी काय अपेक्षा करणार, आम्ही तीच करणार. आम्हाला काय बोलत नाही त्यांच्या, त्यांना चलून द्या काय चलून द्यायचं, आमचं चाललंय बघू, वेळ आलाय टायमाला बघू काय होतंय काय नाही टायमाला बघू. तुम्ही दिवाळी साजरी करणार नाही असा निर्णय घेतलाय, मात्र तुमच्या कुटुंबात तरी दिवाळी साजरी होणार आहे का? तुमचे मुलं बाळ असतील, कुटुंब असेल, ते काय त्याची काय भूमिका, त्यांच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? आता मी कोण नाही केला त्याच्यामुळे त्यांचं काय चाललंय. कुटुंब प्रमुख आहेत ना तुमच्याशिवाय त्यांची? नाही मी सध्या कुठं कुटुंब प्रमुख, कुटुंब प्रमुख आता नाही ना मी सध्या. आंदोलन चालू होतं कुटुंब प्रमुख नाही आणायचं आपलं, ते इकडून तुम्ही काय त्याला आता या असेल ते खात. मी बी विचारलं नाही तुमचं काय आहे, दिवाळी कशी आहे तुम्ही, चांगली आहे का, कशी आहे का, काय आहे का, ते करते नाही तर नाही बी करणार. एखाद्या 100% सांगतो मीडियातून माध्यमातून मी नाही म्हणतोय, म्हणजे माझं कुटुंब सुद्धा दिवाळी नाही करणार हे मी तुम्हाला छाती ठोकून खात्रीपूर्वक सांगतो, नाही करणार. मुलाबाळांच्या अपेक्षा असतात, तुमची मुलं अजूनही लहान आहेत? नाही नाही काय अपेक्षा नाही, समाजाच्या भविष्याच्या अपेक्षाची दम उडून पडल्या, त्याच्यावरती सगळा नांगर फिरला त्या अपेक्षेवरती. महाराष्ट्रातल्या लेकरा लेकरांचं करोडोच लेकर येतं, गोरगरिबांच्या स्वप्नावर सगळा नांगर फिरला, त्यांची राख रांगोळी झाली, सगळे भविष्याची सगळा आयुष्य उद्ध्वस्त झाले. आणि आपल्या माझ्या लेकरांचं पुढं आनंद व्यक्त करताय किंवा त्यांचं पुढं स्वप्न पूर्ण करताय, आमचं सगळ्यांचं स्वप्न एकच आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्या लेकरावरती तिथून पुढं आता नांगर फिरून द्यायचा नाही. आणि जशी संकट येईल तसं त्याला तोंड द्यायचं, पण मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं, लढायचं, असं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे कुटुंबाने काय दिवाळी साजरी करू, काय होणार एक दिवसाचा आनंद, तेव्हा आनंद नाही पाहिजे. महाराष्ट्रातल्या पोरांसाठी आयुष्याचा आनंद बघायचा आहे आणि त्यांना आयुष्याची कायमची भाकरी, त्यांचं आयुष्याचं कायमचं त्यांना जे आयुष्यासाठी लागतंय ते प्रमाणपत्र आणि आरक्षण ते द्यायचं, त्यासाठी लढाई, एक दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी नाही. तुमचा हा या टप्प्यानंतर जो पुढचा येणारा टप्पा आहे तो विदर्भात असणार आहे आणि त्याच काळामध्ये अधिवेशन असणार आहे. असं म्हटलं जातं की अधिवेशनामध्ये मराठा विषय तर गंभीरपणे चर्चेला जाणार, ओबीसीचा सुद्धा मोर्चा म्हणजे तिथे विषय मुद्दा निघणार, मोर्चे निघणार, आंदोलन निघणार आणि त्यामध्ये पुन्हा तुमची एंट्री होणार आणि त्यामुळं राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असं सांगितलं जाते. तुमच्या त्यानिमित्तानं तुमच्या दौऱ्याकडे बघितलं जाते? नाही नाही 4 महिने झाले आणि आंदोलन करतो, पुढं कायदा बिघाड
तेच आम्हाला झोपटी देत, तेच बिघडी देत, आम्ही कुठं बिघडलेला आहे? आणि आमचं बिघडायसाठी दौरा नाही. विदर्भातल्या बांधवांचे शिष्टमंडळाचे शिष्टमंडळ आले, तुम्हाला विदर्भात यायला लागतंय. आम्हाला सुद्धा आरक्षण कमी आहे, आणि मराठा आणि कुणबी म्हणजे आम्ही असणारे ओबीसी बांधव आपण एक दिसलो पाहिजेत म्हणून आपण आलो पाहिजे. असे कमीत कमी शेकडून आलेत जिल्ह्या जिल्ह्यात तुम्ही यायचं आहे म्हणून. आणि मी फक्त त्यांचा आशीर्वाद घ्यायला विदर्भातल्या आमच्या भावाचा, आणि गाठी भेटीसाठी चाललोय. याच्यात कायदेशीर त्याचा कुठं प्रश्न निर्माण झालाय? आणि सरकारला असं वाटत असं असं नाही, कारण आम्ही करतोय शांततेत. सरकार आम्हाला यापासून थांबा म्हणू शकत नाही, कारण आम्ही गाठी भेटी घेतोय, शांततेत आंदोलन करतोय. त्यामुळे हे आम्ही करतोय हे सरकारच्या हिताचं. काही जण असं म्हणतायत की कुणबी प्रमाणपत्र मिळणारच कागदपत्राच्या आधारावर आणि ओबीसी मध्ये तिचा समावेश होणार. पण ओबीसी मध्ये समावेश झाल्यानंतर सुद्धा केवळ 3-3.5% तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. इतर ठिकाणी म्हणजे स्पेशल आरक्षण दिलं तर ते जास्त मिळेल, ईडब्ल्यूएस मध्ये सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. हे आता समाजामध्ये सांगण्याचं कारण काय असावं? खरंच ते 3% मिळणार आहे का मराठ्याच्या पगार तेवढंच पडणार आहे का काय त्याच्या संदर्भात काही नाही? कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% तेवढं मिळत, 3.5-3.5 काय नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार. आणि आम्ही ते घेणार आणि ईडब्ल्यूएच ते काय काढू नका डबल डबल, ते तुम्हाला घ्या म्हणा, त्याच्या बदल्यात आम्हाला तिथं 8% दुसरे तुम्हाला घेऊन टाकाय वाटण्यात. म्हणजे जे वावर पिकत नाही ते दिलं डोंगरात आम्हाला, आणि तुम्ही चांगलं चांगलं काळीचं घेतलं हा येडं समजत होय आम्हाला. म्हणजे आम्हाला खराब सगळं ज्याच्यात आवतच चलत नाही ते द्या आम्हाला. ईडब्ल्यूएस तुम्हाला घ्या ना, काय जमत नाही का तुम्हाला? तुम्ही घ्या ते वाटण्यात झालं आपल्या, तुम्ही ते घ्या इकडे द्या आम्हाला. तुमच्या पहिल्या उपोषणाच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचा आदर होता, तुम्ही विश्वास सातत्याने व्यक्त करत होता, पण दुसऱ्या वेळेस फार एंटरटेनमेंट केलं नाही. आणि जी समिती आली होती माजी न्यायमूर्तीची, त्यामुळे हे सगळं उपोषण सुटलं. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीची कामाला फळाला आली असं म्हटलं जाते. या दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या सरकारशी फारसा संवाद दिसत नाही, काय बिनस नाही का तुमचं आणि मुख्यमंत्र्यांमध्ये, ज्या मुख्यमंत्र्यावर तुमचा विश्वास होता की मराठ्यांना तिचं आरक्षण मिळेल? त्यांनी माजी न्यायमूर्ती पाठवले अशी चर्चा आहे, त्यांच्यामुळे ते पाठवले, चर्चा व्यवस्थित झाली आणि मग हा तुमचा उपोषणाचा मार्ग पुढे व्यवस्थित झाला, तुम्ही त्या मतांशी सहमत झालात, या सगळ्या गोष्टी. पण दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांचा फारसा संवाद झाला नाही असं दिसत आहे. नाही नसलं असं काय नाही, तेच प्रमुख येतात, दोन उपमुख्यमंत्री हे पण राज्याचे प्रमुख येतात, त्यांच्याकडून जनता अपेक्षा करणारे आणि त्यांच्याकडून अपेक्षा करायला लागत, आशा करायला लागल. आता वेळ पाठीमागे त्यांनीच घेतला होता, आताही त्यांनीच घेतलाय. त्यामुळं आम्ही 1 डिसेंबर पर्यंत मराठा समाज किंवा आम्ही आंदोलक म्हणून त्यांच्याकडून आशा करणार की मराठ्यांना आरक्षण मिळणार, ते देणार. आणि खात्री लायक जर बोलायचं ठरलं तर कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र सुद्धा द्यायला लागले. म्हणजे आम्हालाही कुठंतरी आमचं जे हिरावून घेतलं होतं 70 वर्षापासून ते आमचं आम्हाला पुन्हा हळूहळू खायला मिळायला लागले, कारण त्यांनी गापागापा घेतला पण आम्हाला हळूहळू खायला द्यायला लागले. आम्ही समाधान म्हणतो कराव काय मोठा होईन आम्ही, आम्हाला आता हळूहळूच घ्यावं लागेल तुमच्याबरोबर, कारण तुम्ही आम्हाला हळूहळू देणार आहे, या काही देणार नाही तुम्ही, या काही मलिदा घेतला सगळा आम्हाला जरा दम्मानी द्यायला लागले. बरोबर दम्मानी पण आम्ही घेणार, हा दम्मानी व्हायला पण घेणार. तारखेबाबत तुमची भूमिका जरा मवाळ दिसते आहे. 24 तारीख म्हणले मध्ये बोलताना असं म्हटलं की काय इंग्रज तिकडे होत सर, जसं बोबडे साहेब इथे घेऊन म्हणाले होते की तारखेचा काय विषय घेऊन बसला, तिकडे तिकडे होतं, पण आरक्षण मिळणं हा महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणाले. मी पाहू म्हणलं बा 24 24 नाही बदलतच असतो आणि 24 असं म्हणजे 24 बदला हे समज नाही, 24 फायनल आहे. माग पुढं काय म्हणलं मी की मराठा बांधवांनी आत्महत्या नका, आपल्याला पहिल्यांदा मिळत नव्हतं ते आता हळूहळू मिळायला लागले आणि 100% मिळणार आहे. त्याच्यासाठी 1-2 दिवस माग पुढे होईल, पण आपला जीव महत्वाचा आहे तो सांभाळा. पाटील, गावबंदीचे जे पोस्टर्स आहेत त्यावरून आता हाणामाऱ्या होऊ लागल्या. काल रात्री भोकरदनच्या एका छोट्याशा गावात ते बॅनर फाडले गावबंदीचे आणि मराठा समाजाच्या जवळपास 7-8 पोरांना जबर मारहाण झाली, त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू. आता हा संघर्ष नवीन आहे का की गावबंदीचे पोस्टर लोकांनी काढलेले नाही? असं कोणी करू नका. जर का तुम्ही हाणामाऱ्या करणार तर मी मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना आता सांगतो, जर भोकरदन मध्ये दादागिरी चालली असत तर मराठी ते मोडून काढते, कारण तुम्ही सामान्य मराठ्यांना पुरडीनं दांड्यानं काय नाही हाणू शकत नाही.
एसपी साहेबांना सुद्धा आता जाहीरपणे सांगतो कोण कोणते कार्यकर्ते त्यांनी मारले त्यांना पुऱ्याला गुन्हे दाखल करून त्यांना मध्ये टाका. एकही बाहेर फिरता कामा नसता परत म्हणू नका की मराठे सगळे तिकडे आले आणि यांनी शांतता भंग केली आम्हाला सांगू नका. तुम्हाला विनंती माझी आता मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री साहेब आणि एसपी साहेब जालन्याचे यांनी तातडीनं कारवाई करून आमच्या ज्या ज्या भावाला मार लागला त्याला आणि ज्यांच्या नेत्याने मारण लावलं त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल करून अटक करा. आणि नेत्यांना सांगतो जर असं झालं असेल तर ते तुमचे जर तुम्ही करायला लावलं असेल तर तुमची सुद्धा गाठ आमच्या संघ तुम्ही आज करताल परत उद्या आमच्या संघात गाठ आहे तुमची हे सुद्धा ध्यानात ठेवा. मराठ्यांच्या पोराला जर धक्का लावायचा प्रयत्न केला तुम्हाला सुद्धा आम्ही सुट्टी देणार नाही. अहो याला तुम्हाला काय समजायचं तर समजू शकता तुम्ही. दंगी गोरगरिबांना तुम्ही मारत असाल ते एका साध्या बोर्डाहून तर मराठे बी एवढे सोपे नाही. आम्ही नुसते शांततेत बी तुमच्या तिथे येऊन बसलो तरीही तुम्हाला हलता येणार एवढं लक्षात ठेवा. एसपी साहेबाने तातडीनं कारवाई करून ते कोण कोण आहेत ते सगळ्या त्या गावगुंड जे कोण आहेत गावगुंडची भाषा तुम्ही आम्हाला शिकू नका. त्यांना तातडीनं अटक करा त्यांना मध्ये टाका त्या नेत्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा. गोरगरिबावर झालेला अन्याय मराठे खपून घेणार नाहीत. तुम्ही जर गुन्हे दाखल करून त्यांना अटक टाकलं नाही तर आम्ही राज्यभर पुन्हा आंदोलन करू. ते तुम्हाला जाहीर सांगतो मग ते भोकरदन असेल नाही ते राज्यातलं कोणतं गाव असेल. तुम्ही जर इथून पुढं गोरगरिबांच्या पोरावर जर असा प्रयत्न केला तर मराठे बी मग तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्हाला जाहीरपणानं मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो. याच्यात गृहमंत्री साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष घालायचं आणि तुमचे जर तिथं कोणी नेते असते ना मला जर नाव कळालं की ह्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी हाणलंय आणि ह्यो नेता जाणून बुजून त्रास देतोय त्या नेत्याला सुद्धा आम्ही सुट्टी देणार नाही. कायदा सुव्यवस्था कोण बिघडायला लागलं हे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी लक्षात घ्या. आमच्या गोरगरिबांच्या लोकांना तुमचे लोक जर मारायला लागले असले मला जर त्या नेत्याचं नाव कळालं मग ते कोणत्या पक्षाचा असू द्या ते सत्ताधारी असू द्या नाही फित्ताधारी असू द्या माझ्या लोकांना मारलं की आम्ही सुट्टी देणार नाही. चूक तुम्ही करताय दोष आम्हाला द्यायचा नाही. याची तातडीनं चौकशी करून त्या लोकांना अटक करा आणि ते नेता कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा. मी आता फोन करून विचारून घेतो त्याच्या नेता सुद्धा कोण आहे मग त्या कोणत्या पक्षाचा असला वरून जर लक्ष दिलं नाही तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर त्याच्या विरोधात आंदोलन करणार हे जाहीर सांगतो. पालकमंत्री अतुल सावे यांच्याशी काही संपर्क करणार का तुम्ही या विषयावर? हे जे दडपण आणतंय कार्यकर्त्यांना मारलं जात त्यांचे कार्यकर्ते आहेत नाही पालकमंत्री ते जालन्याचे पालकमंत्री त्यांना जालनात माहित आहे का नाही कोणाला माहित जाऊ दे तिकडे दुसऱ्या आंतरवादी साठीचं जे गुन्हे दाखल झाले होते ते अद्याप मागे घेतले नाही त्याबद्दल काय गुन्हे दाखल झाले ते मागे घेतले नाही ते 15 दिवस म्हणले होते ना झालं त्याला 15 दिवस होते कारण 2 तारखेला 15 दिवस म्हणले होते 2 तारखेला बघून नाही घेतलं तर मग आता एक आहे त्यांनी आता हे गुन्हे मागं म्हणल्यावर हे दुसरे परत डाव सुरू केले आता मारहाणीचं मला ऐकायला मिळालं तर हे आम्ही गोरगरीब राहणार सुट्टी नाही देणार भाऊ पुन्हा पुन्हा त्याच विषयावर आलोय. तुम्ही गोरगरीब मराठीला हाणणार तर आम्ही राज्यभर तुमच्या विरोधात आंदोलन करणार आहे आणि ते नेत्याच्या विरोधात आंदोलन करणार आहेत मराठी. बघूयात मग तुमच्या कार्यकर्त्याला पुढे घालून तुमच्यात किती दम आहे काय. गृहमंत्री साहेबाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही याच्यात बारकाने लक्ष घाला त्या भोकरदन मधले कोण नेते यांना समज देऊन ते आमच्या लोकांना मारलेल्याची भरपाई द्या आणि ते गुन्हे दाखल करून त्या लोकांना अटक करा त्यांना सोडू सुद्धा नका घेऊ नसता मग आम्ही मराठी सगळं तुम्हाला खेटायचं हे तेवढंच करा कारण चूक तुमची आमची नाही सुरुवात तुम्ही केली कायदा बिघडायची. अखेरचा प्रश्न विचारतो तुम्हाला उपोषण झालं उपोषणानंतर हॉस्पिटलायझेशन झालं आणि आता पुन्हा नव्या लढायला सुरुवात पुन्हा बाहेर पडतायत सरकारला काय आवाज? सरकारला एकच विनंती की 24 डिसेंबर पर्यंत अहवाल घ्या समितीकडून आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा ही तुम्हाला विनंती आहे आणि तुम्ही कराल. मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि सरकार 100% 24 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणार ही आम्हाला 100% खात्री आहे. त्यांनी नाही दिलं तरी मराठे शांततेत आंदोलन करायला सज्ज. शांतीचा ब्रह्मास्त्र 24 डिसेंबर पर्यंत निघल्याशिवाय राहणार नाही हे मात्र खात्रीपूर्वक सांगतो. जाताना पुन्हा एकदा सांगतो सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सरकारनं गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांना सांगावं गोरगरिबाच्या मराठ्यांवरती अन्याय करू नका हणामारी त्यांना करायला लावू नका कारण आणि खोटे गुन्हेही करायला लावू नका.
जर तुमचे नेते गाव तालुक्या तालुक्यात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांवर बदला घेण्याचा प्रयत्न करत असलात तर आम्ही सामान्य राज्यातले मराठे एकत्र येऊन तुमचे जे जे नेते भोकरदनसह महाराष्ट्रातले जे जे नेते विरोध करतील त्यांच्या विरोधात आम्ही सुद्धा मग दंड थोपटणार आहेत। महाराष्ट्रातला मराठा मग मात्र आम्ही एक येऊ, तुम्ही तुमच्या एका तालुक्यात एक येताल पण राज्यातला मराठा आम्ही एकत्र आणून आमच्यावर होणार अन्याय मोडून काढू, कारण तुम्ही गोर गरिबाला हाणू शकत नाही आणि तुमच्या तिथून पुढे तुम्ही राज्यातल्या कोणाला हाणून दाखवा आरक्षणाच्या बाबत, मग तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा महाराष्ट्रातले मराठा। आजच्या 9 बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।